जागा नाही म्हणून त्या पलीकडल्या बाजूला बसलेत. पण शेवटी मातेची एक भावना असते आपल्या लेकराला आशीर्वाद देण्यासाठी. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव. समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी, समाजातल्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी काढलेली आजची शिवस्वराज्य यात्रा 6 ऑगस्टला महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीपासून सुरुवात घेऊन, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन आज जामखेडमध्ये येते. जामखेडमध्ये येत असताना आपल्या सर्वांचा उत्साह आणि जल्लोष पाहून इतक्या चांगल्या पद्धतीने आपण स्वागत केलं या शिवस्वराज्य यात्रेबरोबर असं वाटत होतं ही रॅली आणि यात्रा आदरणीय रोहित दादांच्या विजयाची रथ यात्रा आहे की काय. तुमच्या सर्वांच्या सुखात आणि दुःखात सहभागी होत असताना आदरणीय रोहित दादांनी माझ्या अगोदर मनोगत व्यक्त केलं. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यासाठी असेल, युवकांच्या रोजगारासाठी असेल, महिलांच्या सुरक्षितेसाठी असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या महिला भगिनींचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय असलेला पाणी, या सगळ्यांसाठीच तळमळीने व्यथा मांडली. या निमित्तानं दादांना एकदा संधी द्या, तुमची सर्व स्वप्न साकार करण्याची धमक या रक्तामध्ये आहे. मला माहीत नाही पण आवर्जून आठवण होती, 2 दिवसापूर्वी दहीहंडी झाली. मागच्या दहीहंडीला राम कदम म्हणाला होता, एखादी मुलगी आवडली तर सांगा, तिला पळून आणण्याची जबाबदारी मी घेतो. संपूर्ण महाराष्ट्रभरातून आम्ही आंदोलने केली, घोषणा केल्या, मी स्वतः हायकोर्टात याचिका दाखल केली. श्रीदेवीचं निधन झालं म्हणून 4:15 ट्विट करणारे मुख्यमंत्री महोदय याच्यावरती काही बोलले नाहीत. परवा 365 दिवस त्याला पूर्ण झाले. पण राऊंड राऊंड शंका वाटती, राम नावाची लोक पण रावणाची वृत्ती आहे की काय. पोरी पळून नेण्याची भाषा करणारा राम कदम काय, दारूच्या बाटलीला नाव देणार आहे म्हणून सांगणारे गिरीश महाजन काय, सैनिक पत्नीची बदनामी करणारा प्रशांत परिचारक काय, हे सगळे जर छत्रपती शिवरायांच्या काळात जन्माला आले असते तर आतापर्यंत महाराजांनी यांचा केव्हाच कडेलोट केला असता. महाराष्ट्रातल्या मायमाऊलींच्या सन्मानासाठी ही शिवस्वराज्य यात्रा तुमच्यापर्यंत येते. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची, प्रत्येक पदाधिकाऱ्याची, प्रत्येक नेतृत्वाची ही जबाबदारी घेत असताना प्रत्येक जण सांगतोय, महाराष्ट्रातल्या माई लेकींना संरक्षण सुरक्षितता देण्याची जबाबदारी आमची आहे आणि यासाठी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अभिमान वाटतो. आवर्जून सांगतात, महाराष्ट्र भारतात 3 क्रमांकावरती आहे. कशासाठी? विकास कामांसाठी. गजनी झालेल्या मुख्यमंत्र्यांना मला आठवण करून द्यायची आहे, मुख्यमंत्री महोदय NCRB चा अहवाल आहे. तुम्हाला आकडेवारी सांगते, आतापर्यंत 11,396 महिलांवर बलात्कार झालेत, 64,579 युवतींचे आणि महिलांचे अपहरण झालेत. बलात्काराच्या घटनेमध्ये महाराष्ट्र देशात 3 क्रमांकावरती आहे. 46% महिला रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या शोधात आहेत. 2015 697 गुन्हे नोंदवले गेले मानवी तस्करीबाबत आणि 2018 4,540 मुले बेपत्ता झाली. आणि तुम्ही कोणत्या निकषावर सांगताय महाराष्ट्र 3 क्रमांकावरती आहे? तुम्हाला आठवण करून देते, बलात्काराच्या घटनेबाबत महाराष्ट्र 3 क्रमांकावरती आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट याची की मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला जनाची नाही पण थोडी जरी म्हणायची असती तरी या ठिकाणी कोपर्डीची जी घटना घडली, या कोपर्डीच्या घटनेतील आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय तुम्ही इथं तोंड दाखवायला आले नसते. प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री म्हणतात 70 वर्षात तुम्ही काय केलं काय केलं काय केलं. आमच्याकडे यादी आम्ही देऊ, रात्रभर वाचली तरी संपणार नाही. आम्ही 70 वर्षात काय केलं त्याच्याबद्दल फार काही सांगणार नाही. पण 70 वर्षात आम्ही आघाडी सरकारने तुम्हाला फक्त पोलिओचे डोस जरी दिले नसते तरी तुम्ही वेडेवाकडे जन्माला आले असते. मध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला करण्यात आला. पण इथून पुढं पालकमंत्री तुमची गुंडगिरी चालणार नाही, कारण आमच्यामध्ये शुभाचा मावळा बसलेला आहे.
तुम्ही बिअर बारचं उद्घाटन करायला जात आहे. आम्ही महिला दारूचे अड्डे उद्ध्वस्त करा म्हणून आंदोलन करतोय. घरदार उद्ध्वस्त करणाऱ्या बिअर बारचे दारू अड्डेचे हे सगळे तुम्ही संरक्षण करताय. महाराष्ट्रातल्या मायलेकींना जगू द्या. जलयुक्त शिवार योजना याचा बोजवारा उडालेला आहे. दादांनी त्यांच्या भाषणात सांगितलं, पण पाण्याच्या बाबत दादा मला आवर्जून सांगायचं आहे. या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आयोजन करत असताना सुरुवातीची मीटिंग माझ्या इथल्या कार्यकर्त्यांबरोबर झाली. त्यामध्ये काही महिला भगिनींशी बोलण्याची संधी मिळाली. उन्हाळ्याचे दिवस असताना, दुष्काळ असताना, आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली, या महिला भगिनी आवर्जून सांगतात, रोहित दादा आमचे पाणीवाले दादा आहेत. महिलांसाठी खूप जिव्हाळ्याचा विषय असलेला पाणी, दादा तुम्ही त्यांची एवढी चांगली काळजी घेतली, घरातल्या सदस्याप्रमाणे त्यांना जपलं, तळ हाताच्या फोड्याप्रमाणे ह्या सगळ्यांना तुम्ही प्रेम दिलं. आता ही तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे, येणाऱ्या निवडणुकीत दादांना सर्वात जास्त मतांनी विजयी करायचं. महिलांच्या अत्याचाराबाबत, सुरक्षितेबाबत, महिला स्वच्छतागृह बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, पण ह्या सगळ्या संपवत असताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून निकालापर्यंत, युवकांच्या रोजगारासाठी, गृहिणीच्या बजेटसाठी, महिलांच्या सुरक्षितेसाठी, ह्या सगळ्याच प्रश्नांचा न्याय देण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा या ठिकाणी आली आहे. रात्रीचा काळकुट्ट अंधार संपून उद्याची होणारी पहाट म्हणजे रोहित दादा. रोहित पर्व सुरू होत आहे. रोहित पर्व सुरू होत आहे. सर्वांनी साथ द्या हे सांगण्यासाठी आज आम्ही तुमच्यापर्यंत आलोय. जे गेले त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. आदरणीय साहेबांनी सत्तेत असताना मान सन्मान पद प्रतिष्ठा पैसा सर्व काही दिलं, आणि साहेबांमुळे तुम्ही मोठे झालात. शेजारच्या गल्लीतली लोक सुद्धा तुम्हाला ओळखत नव्हती, पण साहेबांनी तुम्हाला नेतृत्व करायची संधी दिली. आणि तरी तुम्ही आता सोडून जात असाल तर खुशाल जा. भाजपची स्वच्छता मोहीम चालू आहे, त्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ झाला. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. पुन्हा एकदा, जे गेलेत त्यांच्यामुळे आमचं काही अडत नाही, कारण नव्या नेतृत्वाने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आपल्याला मिळालंय. कदाचित प्रदेशाध्यक्ष मलाही माझ्या उदाहरणावरून तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. जे गेलेत त्यांच्यामुळे मला संधी मिळाली, आणि त्याबद्दलही मी तुमचे आभार मानते. पुन्हा एकदा या शिवस्वराज्याचा लढा निर्धार करूया. येणाऱ्या रोहित पर्वाला साथ देऊया. आणि या ठिकाणी मी थांबते. सर्वांचे मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.